काय भाऊ राहिल तू मटमट घ्या ना डोक्यावर घ्या ना एक एक गटोळ घ्या आणि चला अंदर मावदात नेऊन टाका बसले आपले ते नाही हो बा ते काम नको सांगा मला हो आम्ही फक्त वावरात काय असते ते करतो आम्ही गटोळे आणणं नेणं हे ते करू आम्ही घरचे काय करणार हो उद्या तुम्ही दही नाही आणला मला घरचे मग खड्या रोज रोज मजूर देऊ राहिले का आता मजूर भेटून नाही राहिले म्हणून तुमचे हात पाय जोडणं होय बाबू हो नाही तर सांगितलं असतं तुम्हाला घरचे ते तू घे जाऊ दे घे त्याच्या मागणं हे लाऱ्या का कामा का अरे हो आपण नाही करत असे कामं कामं आमचा ते कापूस आणला आम्ही असून तेवढा ते मोजून घ्यावान किती भरला तेवढा आम्हाला सांगा आणि त्याचे पैसे आम्हाला देऊन घ्या आम्हाला रवाना करा अभे गटोळे आंध्रे घेतल्याशिवाय मुसतन का मला त्या काट्यावर लवकर कसं घ्या ना गटोळ का तुम्हाला तेवढं वजन उरायले का आता मग घ्या नाही मग मोजून घेऊ म्हणून नंतर थोड्या वेळा सतत वाजता या चहागी पिऊन या, या जा याच्या मजू सगळ्याची बा नंतर काय कराय त्या गटोड्यातला जर तुम्ही कापूस काढला तर आम्ही काय करा तुम्ही हं आताच मोजा बाबा आमच्या देखता किती भरला तेवढा पैसे मग आम्हाला सांगून द्या इच्छा होती म्हणून दहा रुपये किलो नाही आपलं दा आहे आपण दहा रुपये किलो आहे का नाही म्हणजे एवढा फुटला आहे तरी दहा रुपये किलो का अरे काही नाही कुठं आहे दहा रुपये किलो महाराष्ट्रात तरी आहे कुठं दहा रुपये किलो काही लावून राहिले का तिकडे त्या धाकलीले आहे का जमकेश्वरला आहे का पिंपळ आहे का, का कुठं आहे सांगा बरं बाकी गावाचा आम्हाला काही सांगू नका आम्हाला बोली केली होती आम्ही दहा रुपये किलो येतो म्हणून म्हणून आम्ही आलो होतो तेवढं आम्हाला मोजून द्या नाही उद्यापासून येत नाही आम्ही तिसरीपे जाई तुम्ही मोक आहे ना आम्ही मोको आहे हो इथं काही कोणाकोणा मांडल नाही चढले रे लस चढले रे मजूर लोक हो चढले आता बरोबर बरं आता कास्त जीवच घ्या तुम्ही आता दहा रुपये बारा रुपये किलो जर तुम्ही मग सांगाल का तर क्विंटल मांगा आमचे हजार बाराशे रुपये याच चालली ते आणाचं गिनाचं बाकीचं गेलच आमचं औषध फवारा पाणी बियाणं खतं पातं हे लंबत झालं आमचं काम बी आमच्या हातात नी तुम्हाला भेटते इमा आमच्या मजुराला काय भेटते पाच किलो दांदे दोन किलो काय आमचं एक सीजन आहे आम्हाला मग याच्यातच आम्हाला काही ना काही कमाया करावं लागेल ना तिकडे पांढरगवडे तिकडे लोक चालले गिणीच्या तिकडे कापसे हे चालले मग किती आणतीस ॲडव्हान्स भेटवायला तीस तीस हजार रुपये जोडी मांग मग जाणा मग मा? तिकडेच जाणा पांढरकवड्याला तिकडेच जाणा सरी जामनी वणी कुठं आहे तर जाणा तिकडे इकडे आले आले मला जाणा मग तिकडे आहे तर जाणार जा मी आता आमचा मुकडदम काय म्हणणार आहे आता काय माहिती आता आज येणार आहे मला ते किती जा आहे का आहे जरासाठी ॲडव्हान्स द्यासाठी झालं मग याच्यापेक्षा तुटवडा पडणार आहे मजुराचा असे जर लाटच्या लाट गेले तिकडे तर इकडे काय राहणार आहे कठीणच आहे रे वा जाऊ दे आपण मजून घेऊ देऊन दे तुम्हाला दहा रुपयानं हो चला चला घ्या घे गटोड घ्या डोक्षा उद्या त्या त्यामुळे आमचा हुका खुप घेतला मावशी तुम्ही तिकडे तुम्ही शांताराम भोजी इकडे मी आणि तुम्ही भोजी इकडे हे बाकीची इकडे आता काही शिल्लक नाही राहिला आपलं मजूर सगळं तुंग आपला पॅक झाला शांतराम भोजिकडे आपण नाही जातो हो दहा रुपये किलो कापूस आले सगळीकडे नाही म्हणते इतकी नाही म्हणते आठ रुपये सात रुपये म्हणते सगळीकडे जे भाव ठरते काय किलो न ठरते त्या भावान आपण त्या पैसे मागायचे मुघर्ता माझा फोन येऊन राहिला होता म्हणे तुम्ही म्हणे येणार आहेत म्हणे की ॲडव्हान्स द्यायले ते पांढर कवडाची तिकडले ते कापशाच्या द्या लागते म्हणे आपल्याला हा काय झालं म्हणे काय इथं आता फोन येणार आहे काय अर्ध्या घंट्यात मी त्या म्हणे त्या सगळ्या बाया बाला म्हणे त्याच्या रेटफोनवर बोलू म्हणे आपण असं म्हणे बापा मजूर लोकांची मीटिंग बसली बापा गेलं म्हणे बा युनियन मजुराची युनियन आहे बा खतरं आपल्या शेतकऱ्याचे तर कोणाचं खेटर कोणाच्या पायात नाही वाटते आपल्या इकडे धाक बाय पाहायनं हा आमच्या इकडे हे चार बायानं होणार आहे का हां तुम्ही जरासे शे तुम घेतले आमच्याकडे दहा बाय पाठवा हो तसं होत नाही बरं आपला कापूस ना लय फुटला ना अजून या लागत होतं आठ नऊ वाजता ओके घेतले सगळ्या मजुरांना कोणीच नाही राहिला आता शिल्लक सगळे पॅक पॅक झाले आता तू मुकर तर माहिती का तू लिचर राहिला का मी थांबलं मुका बसून तू ह हा मोठ्या माणसाच्या याच्यात बोलाच नाही लाईन पोट्ट आहे ना घाबरा घोबरा आहे ना, ना। पाच मिनटं दांडी आलं होतं आता आम्ही काय करा त्या बाबा मावलीचा घेतला हो का दहा बाया तिकडे पाठवा लागते हो त्या कैलास पाटला तिकडे घेतला काही तिकडे बाय दहा बरा मग आता काय करा आता आम्ही तिघा तुमच्याकडे बस तेवढंच उरेला करा ना ॲक्झस्ट होते तसं काय किलो भांगे रुपया वाढून द्या आपला कुरा सांगू नका गुपचूप मध्ये अकरा बाबू काय अरे बाबा आता दोन चार जण येऊन गेले हो, तेरा रुपये किलो नका पैसे चालले द्या म्हणजे हो। इतक्या मजुराची मा? आहे मग आणि तुम्ही म्हणता अकरा रुपये हे तर असतेस तुमचं मुकरद माझं कामच आहे सा, तसं ढमक्यानं बारा रुपये म्हणला तेरा रुपये म्हणला काही बी आपल्याला याचं आणि त्याच या काही नका सांगू दहा रुपये किलो आहे तिकडे तिकडे अरे हो थे ना बा आताच गेल ना दोघं तिघ मग काय तर तेच ना तेरा रुपयानं बारा रुपयानं काही नाही रे काही नाही तुम्हीच लावताले का एकाचे दोन लावून देता निकडलं ला तिकडे तिकडे इकडे काही नाही बस दहा रुपये किलो आहे चला दे दहा रुपयाने जा बा हो आता काय भाव निघते सगळे इकडे त्यानुसार मग ठरू आपण हा अजून काही नक्की नाही आपलं फक्त पैसे लवकर देजा म्हणजे कसं नाही तर कापू शिकल्यावर देसा असं म्हणजे बा त्या उदळ्यात नाही आम्हाला सोयाबीनचे जे नेलं आम्हाला पाला पाळला तुम्ही हो

अरे अशा किती किलो होईल आपला पंधरा वीस किलो होईल ना मग जरा तीस चाळीस किलो गटोड झालं पाहिजे ना, थी ना आपलं आप का तिथे बायाचे आण आपल्या दोन गटो चाललो घर आपण नाही आणत ते कोणाचे आपल्याला टाईम नाही येत का आपला मग एक दीड किलो येत नव्हते तेवढ्याच आपला ते त्याची नाही म्हणा आपल्या आपण आणायचे का आणायची काही निरा अर्ध्या अर्ध्या घंटात पाणी राहिलं बा आलंच फोन पडू राहिले कशी कापूस कसा आहे याचा समजून राहिला घाम चालला राहि घाम चालला नाही हा घ्या ना दहा रुपये बारा रुपये किलो पाहिजे तुम्हाला घ्या ना मग घाम तर जाणार मग जाना या जाणं तीस तीस चाळीस किलो तर झाला पाहिजे का पुरंगा ते तीन चारशे रुपये रस पडला पाहिजे ना नाही वा ना मग हम्म गेले किती काय लोक तीन चारशे रुपये रस किती काम करावं लागते पुरा घाम जाते ना बाबा आता का बापा उधळेत नाही कमावले तुम्ही सोयाबीनचे मस्त कायच हो काही नाही उरलं काही नाही पैशाला बनखी नाही जायला चला ना मग घ्या ना घर घ्या ना झालं पाहिजे उरकलं पाहिजे ना हां या डुंगीतलं तर झालं पाहिजे कमीत कमी मी काय म्हणलं उद्या दराशी अजून पोट्टे पाट्टे पाहिजे तुम्ही झालं पाहिजे वार लवकर हां चला 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 बर आता दसरा येलो काढून घ्यायला नाही पुरा याचा नाही तर मग कसं दसरा आला की काय कोणी देवता नाही राह तुम्ही असता तुमचे किल्ल्याचे पैसे कमावताना आम्हाला लावता तिकडे कमी काय घ्या कापूस येणार आता एवढं माझ्या डोळ्या एवढा दहा मिनिटात काय फरक पडू राहिला जा जा मी येतो लागेन तुला जरा जा पाहिजे बरोबर पकड हा कोणा नाही तर मला नाही जा मी लवकर हो नेतो काय माशी ते आवरात काहीच उरकून नाही राहिला बा काहीच कापूस नाही होत राहिला आम्हाला गाजा रोजही नाही पडू राहिला आम्हाला पाय भर कापूस निरा हेच काय बोंड्यात सडके आड द्या निरा कवड्यात झाल्या कापसा काय कसं काय करावं तर कसं यायचं आवडत काय करावं काय पेरा मग आता सोयाबीन पेरलं त्याचं इथं हे पराठी पेरलं त्याचं इथं काय करा आता आपण आता उद्या काही करू बाई तू आम्हाला मजूर देतो दहा बारा बाय आमच्याकडे पण घेतले झाला पाहिजे आमचा दुसऱ्या जाणी कापूस येत ना सगळा हा माशी आता द्यायला काय व सगळे उधळत नाही कोणी सोयाबीन आर आहे आता कोणी वेगवेगळ्या कामात गुते लाईत लोक त्याच्यानं मग कसं कापसाले कोणी यायला करतच नाही ना अंगारचं काम असते आणि काही पुरत नाही येत म्हणून काही येत नाही बाय दहा रुपये किलो ना कापूस येतून राहिलो ना बापा तरी बी अजून किती वाढवा होता तुम्हाला पुरतच नाही म्हणता बापा आम्हाला तर लस पुरते मग आता आपल्या हाती नाही ना मजुराचं मग काय करा आता मातून घेतली बाया मी आहे झाबरीच्या तुम्ही घेतलं पाहा विचारून मग आता सगळे आता आठ दिवस पॅकच जाय सगळं हो चला रे पाच साडेपाच झाले ना आता ना बसू देस ना आता बाकी उद्या आता चला 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 चला, चला, चला मग ते रस्त्यानं कसं लय उशीर होते आपल्याला धमाना एक एक वय घेतो आम्ही एवढी कसं आहे आमचा दोन दोन तीन तीन किलो वाढते ना धमान जरा अभे गाडीतलं वजन आहे ना गटोळे नेन ते मग कसं अजून रस्त्याने पिलं लोक भेटतात आपल्याले माया घटोळे घ्या माया घटोळे घ्या उभेच राहते तसे चल लवकर त्याच्या आत निघाले पुढे लवकर हे घटोळ्यासाठी उद्या एक बाई सांगतो रोजानं सांगतो बा काही करते इकडे हो हे माझ्यान होत नाही बरं हे निरा घटोडे निवडून परेशान झाला मी मग काय सोयाबीन व कंबळ गेलं माझ्या इकडे हो दारातलं घरात घरातलं दारात आता हे होत आता हो तुम्हीच होतात कोणी कोण नाही

मग आता घराकडेच निघायला अटी नाही काही जमला नाट्य पाहिजे हेट नाही रे बा घरी येऊन जमते करायच्या पहिले पाहा लागणार नाही हडंबा आलेलं ते कुठं गेला तर त्या दुसऱ्या पोट्ट्याच्या हातात दिलं ट्रॅक्टर आणि ते कुकडे गेला काय म्हणजे त्याला पायतो ना मी इकडे झाला म्हणजे ते पाहतो तुम्ही या कोणा तरी वारत आहे इथं वाढीत नाही बा सरपांच्या मागे लागायला पुरत नाही याच्या मागा दुन्याभराचे काम आहेत आपलं खरं कर, कर निघाय पुरते गाडी आली झाला गे एखाद्या बैलगाडीत मी काय म्हणलं एखादी बैलगाडी आहे ते दिसली का मागून का येताना घेताना तुम्ही आली तिकून

येतेतच म्हणलं काही ना का रस्त्यात मी आहेतच आपल्या मुयावर कोणाची काही गाडी येईन याच्या टपमीवरच असतात बरोबर ह दिसले रे दिसली की बस देतेच गाडीत टाकून लोकायचे स्वतः नाही घेत आहेत बैल जोडी वागवता नाही ते येईल हो 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 हां काय म्हणतं काय होते मी काय म्हणलं घेऊ नका त्याचं गटोळ फटोळ घ्यायचं नाही आपल्या गाडीत आणि आधीच तवजलं आहे काय नाही बा काय म्हणतं बा गरीबाने मदत करत सांगतं बा बा आता घरा लोकांचे एवढं मोठं गटोळ घेऊन जाणं म्हणजे मोठं कठीणच काम आहे पा ना त्या तुमच्या होतं सांगितलं एक दिसतं हम्म तुझ्यासाठीच घेलय मी गाडी घोडा आहे ते ठीक आहे ते आवाजीची माझो अरे काय देव लाल ना तू पाय पाहिन भरती पाहिन किती आहे हे एवढे मोठे गटोळे कापसायचे हे बायान आणि पाट्टे तरी ते चेत्याला बसून मी त्याला उतरून दिलं आता तू त्यातनी म्हणतो आता गटोळे घेता का सांग बरं आता किती विचार पडला अरे म्हणजे घेऊन मजूर सापडून राहिले सगळे सोयाबीनात गुतीलात ना पंधरा किलोच कटोळ आहे म्हणजे एवढं खस भरेल कटोळ आहे त्याचं म्हणजे अडीच चाळीस किलो जायचं कटोळ आता एक घुमवास लागलं नाही का म्हणजे कसं समजून दे खराब नाही झालं पाहिजे ना अरे तू काही काळजी करू नको देवलाल हे बा आपल्या जरी बसलं नाही का नाही तरी मी सोय लावून देतो बरोबर आपल्या मागास आहे बालूची गाडी हो ते येऊ राहिला डिगी आपलं घोळा आहे का नाही आपला आहे ता काम मी आत्ताच पुढे जालो क्रॉस करून दिले येऊनच राहायला मागा था मी तसता मी ते आत्ताच येते मागास आहे ते अरे बस जमलं मग बालूजा गाडीत मी सांगतो टाकून मग जमलं जमलं जाऊ दे मग हगला थकला तुमचं बालू ये झाकट पडल्यावर सरायच्या मागून बसले का वाट पाय दादा तू कळवा लागले हा अजून तर काही दिसूनच नाही राहील गाडी कुठं अजून आलीच नाही आवाज नाही उरायला काही